बेल्ले प्रादेशिक नळपाणी पुरवठा शिखर समिती तालुका जुन्नर जलजीवन मिशन अंतर्गत बेल्ले प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना भाग क्रमांक 1 व 2 चिलेवाडी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्प उर्वरित टप्पा क्रमांक 1 व टप्पा क्रमांक 2 भूमिपूजन समारंभ नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते आळेफाटा येथे पार पडला. यावेळी शिवजन्मभूमी जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके, शिरूर लोकसभा माजी खासदार शिवाजीराव आडरराव पाटील, माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, आळेफाटा. हॅलो साहेब, नमस्कार. आता इथं माझा काही गाडीचाही संबंध नाही, माझा गाडीचाही संबंध नाही. हे सगळं बोगस झाले, नावं लावतात, मला काय ॲक्शन घ्यायची. नाही नाही, टप्पा एक इथलं आणि दुसऱ्या टप्प्याला कुठलं पाणी उचललं. टप्पा तो सोडते ना, त्याच्या बाजूला ह्या बाजूला जाते, म्हणजे धरणाच्या ह्या बाजू उजव्या बाजूला एक अंड डाव्या बाजूला. ही जी पाईपलाईन येते ही उमराज नंबर 2 खामुंडी नगर पुणे नगर मुंबई हायवे मार्गे इथे येते आळेफाट्यामध्ये. आणि बाकीची जी आहेत आपण पिंपळवंटी जिथे जाणार आहे येडगाव धरणात पिंपळवंटी मार्गे आळेफाट्यावरनं पुढे ही सर टेमदरा वगैरे टेलेंटची सगळी दुष्काळी गाव आहेत, राजुरी आळे बेले. बरं, किती एचपीचे पंप बसणार इथे? सर 150 HP आहेत. गप्पा 2 लाभले आणि इथे 50 HP आहेत. ह्याला आपण सोलर सिस्टीम घेतली? सोलर नाही घेतली सर, सोलर घ्यायला पाहिजे होती. सोलर मध्ये आपण रिवाईजचे सगळे पैसे मला भरावे, म्हणजे राज्य सरकारला भरावे लागतील. पहिले हे पैसे ते निम्मे केंद्र सरकारचे आहेत, निम्मे राज्य सरकारचे आहेत. आता तुमचे रिवाईज झाले ते इतके वाढले, इतकं वाढलं. मी तर चाटच पडलो त्या दिवशी, आढावा घेत होतो. म्हणजे 100 कोटीच्या योजनेला 50 कोटी वाढले, तर ते 50 कोटी आपणच भरायचे. कारण केंद्र सरकार म्हणलं की पहिला जो तुम्ही प्लॅन दिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही करा, वरचं काय असेल ते. काही ठिकाणी टाके राहिल्यात, काही ठिकाणी पाय गावं म्हणजे वाडी किंवा तो मोहल्ला गाळला गेला आहे वगैरे वगैरे. पाईपलाईन कशी घेतली? HDPE घेतली डिस्ट्रीब्युशन आणि बाकी सगळं DI घेतलं, राईझिंग मॅन ग्रॅव्हिटी मॅन DI घेतलं. खोली बिली थोडा चांगली घ्या, कुठंही प्रॉब्लेम नको. बरं, आता याला एवढं मोठं पंप म्हटल्यावर लाईट बिलचं काय होणार? लाईट बिल सर आता एक्झिस्टिंग योजना आहे आपली. जास्त गावांची योजना असली ना, 4 गाव देतात लाईट पाणीपट्टी आणि बाकीचे देत नाही, सगळं घोळ होऊन जातो. सध्या जी आपला मेंटेनन्स चालू आहे तिथे 60% वसुली होते, बाकी जिल्हा परिषदेकडे. काही काही ठिकाणी आपण डायरेक्ट ग्रॅव्हिटीने पाणी आणतो, तसं इथे येत नाही. पुढचं सगळं ग्रॅव्हिटी, पण इथून तिथं 50 HP आणि इथं किती ग्रॅव्हिटी? 150 HP आहे आपली पहिली 14 किलोमीटरची राईझिंग मॅन आहे. WTP पासून पुढे इथे सर काय झालं, ही जी गाव आहेत ना वरती हे नळवणे वगैरे, याच्यासाठी फक्त 2 पंपिंग आहेत आपल्याला, बाकी आणण्यापर्यंत इतका प्रॉब्लेम नाही. हे फक्त एक छोटा गाव आहे पण ती टंचाईग्रस्त एरिया आहे तो, तर तिथे आपल्याला छोटे छोटे 5 HP 7.5 HP 2 पंपिंग. पण आपल्याला आता हे सगळं करत असताना पण 2 उचलायचं, बाकीचं लाईट बिलचंच मला जरा शंका आहे कसं काय होणार आहे. सोनरसाठी सर जागा नाही मिळाली आधी, आता आपल्याला जर जागा नवीन आम्ही केलं परवा मी. ओम श्री महागणपती नम इष्ट देवता प्रथम कुल देवता अभिनमंत ग्रंथ देवता अभिनमस्थान देवता अभिनमंत वासुदेव देवता अभिनम मात्र देवता अभिनम पितृ देवता देवनम लक्ष्मी नारायण देवता अभिनम समर्पयामि प्रचुदात देवता अभिनम चंदनम समर्पयामि. ओम श्री महागणपती नम इष्ट देवता अभिनमंत कुल देवता अभिनम ग्रंथ देवता अभिनम स्थान देवता अभिनम वासुदेव పుష్పం సమర్పయామి ప్రచుదాత దేవత అక్షదం చందనం
समर्पयामि प्रचुदयातु देवता। ओम गणेश देवता अहम पूजन करिषे चंदनम समर्पयामि प्रचुदयातु देवता व्योम चंदनम समर्पयामि अक्षतम समर पूजन करिषे चंदनम समर्पयामि प्रचुदयातु देवता दिवंदनम ओम नैवेद्यम समर्पयामि प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा अभियानाय स्वाहा। पेड़ नैवेद्य ठेवा तिकडे भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सध्या साहेबांना रेश्वर भगवान की जय। फोटो काढा रे ते मुंबईचं काम आहे कुठे सोबे साहेब साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदार पवार साहेब यंत्रमन दिवसावची वर्ष पाटील सहकार मंत्री यांचा सन्मान आळे गावाच्या वतीनं आणि चंतवाडी कोवाडी राजुरी वडगावानं पंचकोशीतील सर्व गावांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान मोठा आहे। दादांनी तो सन्मान स्वीकारावा अशी सर्व ग्रामच्या वतीनं दादांना विनंती करतो। त्याचप्रमाणे सर्व लोकसभेचे माजी खासदार सन्मान्य शिवदा दादराव पाटील साहेब जिंदल तालुक्याचे माजी उपाध्य आमदार सन्मान्य अजुदा बेंके साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार सिद्धार्थ सोनवणे साहेब यांचाही सन्मान त्या ठिकाणी होत आहे। त्या सर्वांनी सन्मान सर्व गावच्या वतीनं स्वीकारावा अशी दादांना या ठिकाणी विनंती करतो। ए अरे कोण नाही म्हणत।